काटोल मार्ग के सीपीडब्ल्यूडी क्वार्टर में एक वायुसेना कर्मचारी ने अपनी पत्नी की हत्या कर खुद भी खुदकुशी कर ली। बुधवार की दोपहर हुई इस घटना से परिसर में खलबली मची हुई है। पति ने फांसी लगाई है जबकि पत्नी की गला घोटकर अथवा जहर पिलाकर हत्या की जाने की आशंका है। जानकारी के अनुसार मृतक का नाम दीपक धनीराम गजबे 56 वर्षीय और उसकी पत्नी विद्या गजबे बताई गई है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। पुलिस थाने हल्दी एक महिला पति की मृत अवस्था के बॉडी मिला लिया है। उनका काय माहिती काय पूरी घटना होती कौन ये मृतक आहे का हे मृतक आहेत हे दीपक गजबे आणि विद्या गजबे नावाचे हे दोघे नवरा बायको आहेत। त्यांची पती एअरफोर्स मध्ये काम करतात आणि ही जी ह्या ज्या महिला आहेत त्या गृहिणी आहेत। तर काल आम्हाला बातमी मिळाली कंट्रोल करून त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी हे दोघे मृत अवस्थेत मिळून आले त्यांना विवो मध्ये दाखल केलेले आहे। पोस्टमॉर्टम वगैरे होणार आहे। सध्या प्राथमिक तिच्या मुलाचं जवाब एक नोंद केलेलं आहे आणि मग नोंद करून मगचा तपास चालू आहे। सर हे जे मय्यत आहे महिला आहे तुमचा काही आजार होता का एकूण किती बाळ आहे मुलं आहे काय हा त्यांना आवाजा आजार होता लफवा होता 2019 पासून लफवा त्यांना मारलेला आजारी होत्या एवढी माहिती रेकॉर्डवर आली। घरी कोण कोण होता घरी त्याची दोन मुलं आहेत दोन मुलं नेहमी असतात पण हा जो इन्सिडेंट घडला त्यावेळेस ते घरी नव्हते। त्यावेळेस तिच्या कामासाठी पोस्ट ऑफिस मध्ये काय ते काम होतं तर त्याकरता ते बाहेर गेलेले ते आल्यानंतर त्यांना ते कळालं।